सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आता दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे, विरोधकांनी कामकाज बंद पाडलं तर शेतकरी जाब विचारतील. 1 मे रोजी प्रत्येक गावात आयोजित गावसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लोकसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं, असा ठराव करण्यात यावा, अशी कळकळीची विनंती खासदार राजू शेट्टी यांनी केली. 1 मे रोजीच्या गावसभेच्या पार्श्वभूमीवर ही विनंती करताना खासदार राजू शेट्टी म्हणाले, मोदींनी विरोधक कामकाज होऊ देत नाहीत म्हणून एक दिवसीचं उपोषण केलं. ते जर खरोखरच लोकशाहीच्या बाजूने असतील तर शेतकऱ्यांनी मागणी केलेलं विशेष अधिवेशन मे मध्ये घ्यावं आणि शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी आणि खर्चाच्या 1.5 हमीभाव या मागण्या या अधिवेशनात मंजूर कराव्यात. आता दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ दे, असं म्हणत 1 मेच्या गावसभेत प्रत्येक गावच्या सरपंचांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवण्याबाबत ठराव करून घ्यावा आणि त्यांची प्रत थेट राष्ट्रपती यांच्याकडे तसेच एक प्रत स्वाभिमानी पक्षाकडे पाठवण्यात यावी, अशी विनंती केली. महानकरण न्यूज वृत्त. 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये गावसभा होते. माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की या गावसभेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी लोकसभेचं विशेष अधिवेशन मे महिन्यामध्ये बोलवण्यात यावं, अशा प्रकारचा ठराव करण्यात यावा. गावसभेचा हा ठराव घेऊन मी स्वतः देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहे. ज्या मोदींनी विरोधक लोकसभेचं कामकाज होऊन देत नाही म्हणून एक दिवसाचं उपोषण केलं, त्या मोदी सरकारला माझं आवाहन आहे की खरोखरच तुम्ही लोकशाहीच्या बाजूचे असाल तर या देशातला शेतकरी पहिल्यांदाच विशेष अधिवेशनाची मागणी करतोय ती मान्य करा आणि या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांनी तयार केलेली 2 विधेयकं, एक संपूर्ण कर्जमुक्ती आणि दुसरा उत्पादन खर्चाच्या 1.5 हमीभाव मिळण्याचा अधिकार, ही विधेयकं या विशेष अधिवेशनामध्ये मंजूर करून घ्या. यावेळी जर का विरोधी पक्ष कामकाज होऊन देत नसेल तर विरोधी पक्षांना जाब विचारायचं काम या देशातला शेतकरी करेल. आता दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन देच, आणि म्हणून प्रत्येक सरपंचांना, मग ते कुठल्याही पक्षाचे असोत, गटाचे तटाचे असोत, माझी कळकळीची विनंती आहे, हा गावसभेचा एक ठराव करून घेऊन देशाच्या राष्ट्रपतींना तुम्ही समक्ष पाठवा आणि एक कॉपी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे द्या. धन्यवाद.